तसेच हाँ श्रीफल वाढून इथे श्री गणेशाला वंदन करत आहेत। खेळ म्हटलं की या खेळामध्ये कोणालाही वयाचं बंधन नसतं आणि आज खरंच आज या इथे उपस्थित सर्व सदस्य असतील किंवा उपस्थित सर्व मान्यवर असतील या मान्यवरांनी सुद्धा दाखवून दिले की कुठल्याही प्रकारचं वयाचं बंधन न ठेवता आज इथे आपली उपस्थिती दर्शवली आणि एक निव्वळ मनोरंजन म्हणून खेळ खेळण्यासाठी इथे उपस्थित राहिले आहेत असे आमचे विविध मान्यवर वेळात वेळ करून इथे उपस्थित राहिले आहेत। मान्य श्री सौभाग्य मलिक हे श्रीफळ वाढून आपल्या कार्यक्रमाचं आपल्या खेळाचं शुभारंभ करत आहेत। तसेच या खेळासाठी जे प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच्या ज्या ट्रॉफी आहेत त्या ट्रॉफी कैलासवासी रामचंद्र बळीराम पवार यांच्या स्मरणार्थ त्यांचा मुलगा ललित रामचंद्र पवार यांच्याकडून प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच्या ज्या ट्रॉफी आहेत या आपल्याला त्यांनी दिलेल्या आहेत। तसेच मान्य श्री सौभाग्य मलिक यांच्याकडून मालिकावीर उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज यासाठी आवश्यक असणाऱ्या ट्रॉफीज त्यांनी या मंडळाला दिलेल्या आहेत। तसेच आज त्यांच्याच लग्नाचा वाढदिवस असल्याकारणाने माननीय माननीय सौ वर्षा सौभाग्य मलिक यांच्याकडून सन्मानचिन्ह दिलेले आहेत। तसेच प्रथम आणि द्वितीय क्रमांकासाठी आकर्षक बक्षीस म्हणून मान्य श्री दीपक कापसे यांनी शैक्षणिक सेट म्हणून कॅमलिनच्या भेटवस्तू म्हणून त्यांनी दिलेल्या आहेत। तरी मी उपस्थित सर्वांना विनंती करतो त्यांनी इथे मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे। मी मान्यवरांना विनंती करतो अजून आपल्या कार्यक्रमाला सुरुवात व्हायची वेळ आहे। मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे। आता उपस्थित मान्यवरांनी श्री गणेशाला वंदन करून आपल्या कार्यक्रमाची सुरुवात तर केलीच परंतु आपण ज्या विभागात राहतो हा विभाग म्हणजे कोकण पट्टा आणि कोकण म्हटलं तर या कोकणामध्ये लाटे मागून लाट धावीते तरी साठा संपेना पाप धावतो पुण्यक्षेत्री तरी किनारा भेटेना काळ कावळा रांजण भरतो खड्या मागुणी पडे खडा पुण्यवान मी कसा राहिलो कसा भरेना अजूनही घडा हे पाप नको हे पुण्य नको हा जीव नको हे जगणेच नको या सर्वातून मोक्ष मागतो अष्टांगाची करुण गडी वाहतो दुर्वाची जुडी वाहतो दुर्वाची जुडी। आता आपण
हेलो चेक चेक माइक चेक चेक हेलो चेक चेक माइक चेक 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 आज आप नीलकंठ गणेश कोऑपरेटिव सोसायटी या प्रांगणामध्ये आज नीलकंठ प्रीमियरचं जे आयोजन केलं आज मला आपल्याला सांगायला अत्यंत आनंद होत आहे कारण आनंदाचीच गोष्ट अशी म्हणावी लागेल कारण का आज प्रत्येक जण संसारामध्ये कुटुंबामध्ये रोज कामावर जाणं कामावरून येणं या चाकोरीबंद जीवनामध्ये अडकलेला आहे परंतु या चाकोरीबंद जीवनामधून कुठेतरी मान्य श्री स्वागत करत आहेत अभिजित देशपांडे ठीक आहे आता आपल्या कुटुंब प्रमुखांचा आपण सन्मान केलेला आहे त्यानंतर आपण या खेळासाठी आपल्याला लागलेले जे संघ मालक आहेत कारण जर म्हटलं की
दर्या खोऱ्यामध्ये खडकाच्या ज्या कपाळे असतात त्या कपाळेमध्ये वाढणारं जे गवताचं पाता असतं या गवताच्या पात्याला पाण्याची फारशी आवश्यकता नसते की खूप मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी मिळावं अशी त्याची अपेक्षा नसतं. त्याला फक्त अपेक्षा असते ती ओलाव्याची. आज या नीलकंठ प्रीमियर लीगला सुद्धा गरज होती ती एका ओलाव्याची. आणि खरंच ही ओलाव्याची गरज आम्ही यासाठी म्हणतोय कारण ज्याप्रमाणे त्या गवताच्या पात्याला ओलावा दायित्व दाखवलंच नसतं तर आज आपल्याला हे आयोजन आपल्या इथे करता आलं नसतं. म्हणून अशा या संघ मालकांचं सर्वप्रथम आम्ही स्वागत करत आहोत. आणि त्यासाठी मी संघ मालकांचं नाव घेतो त्याप्रमाणे आपण त्या संघ मालकांचं स्वागत करणार आहोत. सर्वप्रथम मी आमंत्रित करत आहे मान्य श्री मंगेश पांगत. त्यांच्या संघाचं नाव आहे बल्लालेश्वर आणि त्यांचे आयकॉन प्लेअर आहेत व्यंकटेश. ते सध्या उपस्थित नाहीत. आपण त्यांचं आल्यानंतर स्वागत करूया. पुढचे संघ मालक आहेत माननीय श्री बाळकृष्ण चोलगे. त्यांचं संघाचं नाव आहे जय मल्लार 11 आणि त्यांचं आयकॉन प्लेअर आहे निखिल चोलगे. तरी मी माननीय श्री अक्षय डोंगरे यांना विनंती करत आहे की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. शाळा श्रीफल देऊन त्यांचं स्वागत करत आहेत अक्षय. धन्यवाद. पुढील शाळ सन्मान चिन्ह आणि पुष्प देऊन त्यांचं स्वागत कर. पुढील संघ मालक आहेत मान्य श्री सौभाग्य मलिक. त्यांच्या संघाचं नाव आहे महावीर 11. त्यांचे आयकॉन प्लेअर आहेत.
हाँ सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज त्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे तरी आपणास धन्यवाद वन प्लस वन त्याला म्हणावं लागेल की मैत्रीचं नातं एका मित्राकडून दुसऱ्या मित्राकडे जे बहरलं जातं वन प्लस वन असं माननीय श्री ललित रामचंद्र बाबा यांचा सन्मान होत आहे. शाळा आणि पुष्प देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. ठीक आहे. आपला एक संघ मालक आहेत त्यांचा एक इथे सन्मान करायचं राहून गेलं होतं. मान्य श्री मंगेश पांगत जरी ते उपस्थित नसले तरी त्यांच्या वतीने ते स्वीकारत आहेत. मान्य श्री मंगेश पांगत त्यांच्या संघाचं नाव आहे बल्लालेश्वर 11 आणि त्यांचे आयकॉन प्लेअर आहेत व्यंकटेश.
आत्मज्ञाने स्वागत करतो। तसेच मंचावर उपस्थित असलेले मान्यवर मान्य श्री आपल्या सोसायटीचे सेक्रेटरी माननीय श्री संदीप मांगले सर यांचा सुद्धा स्वागत करत आहेत। आमच्या मंडळाचे सदस्य रोशन पाटील रोशन म्हात्रे पुष्प देऊन त्यांचा इथे स्वागत करत आहेत। आमच्या मंडळाचे सदस्य रोशन पाटील संदीप मांगले सर यांचा इथे सन्मान होत आहे। धन्यवाद। तसेच हॅलो तसेच इथे आता आपण मंचावर उपस्थित असणारे जे मान्यवर आहेत आपले सोसायटी कमिटी सदस्य माननीय श्री जयदास पाटील यांचा स्वागत करतील निखिल चोलगे शाल आणि पुष्प देऊन त्यांचं स्वागत करत आहेत। निखिल चोलगे यांचा स्वागत करत आहेत। आमच्या मंडळाचे सुमित पिंगळे माननीय श्री हरी धोंगडे यांना विनंती करते की त्यांनी आमचा हा छोटेखाणी कार्यक्रमाचा जो काही सन्मान आहे तो सन्मान त्यांनी स्वीकारावा। स्वागत करत आहेत सन्मान करत आहेत त्याचा त्यांनी स्वीकार
चे सदस्य सुनील घेरे मान्य श्री योगेश गरत भाऊ यांना विनंती आहे की त्यांनी इकडे मंचाजवळ हॅलो चेक चेक माईक चेक तसेच हॅलो 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 माननीय श्री हॅलो माननीय श्री शिवदास तावरे यांचं स्वागत करत आहेत आमचे मंडळाचे अभय त्यांना शाळ आणि पुष्प देऊन सन्मानित करत आहेत माननीय श्री शिवदास तावरे माननीय श्री योगेश घरत यांना विनंती करते की त्यांनी सुद्धा हा सन्मान घ्यायचा आहे आमच्या मंडळाचे अभिजित देशपांडे त्यांना सन्मानित करत आहेत शाल आणि पुष्प देऊन माननीय श्री योगेश घरत धन्यवाद माननीय श्री सचिन पाटील यांना सुद्धा विनंती करत आहेत आणि त्यांचा सन्मान करत आहेत कुमार रोहन पाटील यांना विनंती करत आहे की त्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे मंडळाचे सदस्य रोहन पाटील सन्मान स्वीकारत आहेत माननीय श्री सचिन पाटील तसेच माननीय श्री माधव ढोणे माधव ढोणे काका यांना सुद्धा विनंती करत आहे त्यांनी इथे आमचा सन्मान स्वीकारायचा आहे मंडळाचे सदस्य विकास हे त्यांना सन्मानित करत आहेत शाल आणि पुष्प देऊन माननीय श्री संजय गोगावले यांचा सन्मान करत आहेत अंशुमन सन्मानित करत आहेत अंशुमन बाळू गायकवाड माननीय श्री बाळू गायकवाड यांचा सन्मान करत आहेत पवन शाल आणि पुष्प देऊन सन्मानित करत आहेत पुढील आमच्या मान्यवर आहेत माननीय श्री नामदेव मस्कर त्यांना सन्मानित करत आहेत चेतन तसंच माननीय श्री आझाद मीर सॉरी माननीय श्री नानी मीर यांना सुद्धा सन्मानित केलं जात आहे त्यांना त्यांचा सन्मान केला जात आहे द्रोणेश नन्नेमीर माननीय श्री नन्नेमीर यांना सन्मानित केलं जात आहे शाल आणि पुष्प देऊन तसेच मंचावर उपस्थित असलेले
माननीय श्री राजकुमार शाह यांचा सुद्धा इथे सन्मान होत आहे आणि त्यांना सन्मानित केले जात आहे। सर्वेश त्यांना सन्मानित करत आहे। सर्वेश राजकुमार शाह यांना सन्मानित केले जात आहे। पुढील आहेत माननीय श्री आझाद मीर यांनी सुद्धा आमचा हा सन्मान स्वीकारायचा आहे। माननीय श्री आझाद मीर यांना सन्मानित करत आहेत। आकाश आकाश अरे आपण तसं पाहिलं तर या मंचावर उपस्थित असणारे इथे इथे उपस्थित मान्य ज्यांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे मान्य श्री वर्षा सौभाग्य मलिक या सुद्धा इथे मंचावरती उपस्थित आहेत। त्यांचा आपण इथे मंडळाच्या वतीने सत्कार करणार आहोत आणि जोड्यानेच या आणि एखादा उखाणा होऊन जाऊ द्या। मान्य श्री सौभाग्य मलिक आणि माननीय वर्षा सौभाग्य मलिक आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आणि या प्रीत्यर्थ त्यांनी सुद्धा आम्हाला भरघोस अशी मदत केली आहे त्याबद्दल त्यांना इथे सन्मानित केलं जात आहे आणि त्यांना सन्मानित करत आहेत शाळ आणि पुष्प देऊन। हा आता छान छान धन्यवाद। आपण आपला अमूल्य वेळ इथे दिलात आणि इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल मंडळाच्या वतीने आम्ही तुमचे आभार व्यक्त करतो आणि पुढील वाटचालीसाठी पुढील आयुष्यासाठी आम्ही तुम्हाला शुभेच्छा देत आहोत। तसेच आमच्या मंडळाचे माननीय श्री मंगेश पाटील यांना आम्ही विनंती करतो त्यांनी इथे मंचावर यायचं आहे आणि त्यांचा सन्मान करतील आमच्या मंडळाचे सदस्य अभिजित देशपांडे शाळ आणि पुष्प देऊन त्यांना सन्मानित करत आहेत माननीय श्री मंगेश पाटील। आज या ज्या मंचावर उपस्थित जे मान्यवर आहेत या मान्यवरांबद्दल जर बोलायचं झालं तर आपण आपल्या सोबत घेऊन फिरतो हे आपलं अस्तित्व असतं। आपण आपल्या सोबत घेऊन जे फिरतो हे आपलं अस्तित्व असतं आणि आपल्या माघारी जे चर्चिलं जातं हे आपलं व्यक्तिमत्व असतं। अस्तित्व आणि व्यक्तिमत्व त्यामुळे आपलं जर व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल तर आपल्या सुद्धा नेहमी लोकांचा सलाम असतो आणि अशा सलामास प्राप्त असणारे असे आपले हे मान्यवर आज इथे वेळात वेळ काढून उपस्थित झाले आहेत त्याबद्दल मी सर्व मान्यवरांचं इथे आभार मानतो। हॅलो आपले सर्वांचे आवडते वक्ते बिपिन पाटील यांचा सत्कार करतील रामदास भाऊ काटावले। तर मी त्यांना विनंती करतो दत्ता भालुवडे आणि यांना विनंती करतो की त्यांनी बिपिन पाटील यांचा सत्कार करावा। आपल्या सोसायटीतील खूप चांगले असे वक्ते आपल्याला लाभले आहेत कोणताही कार्यक्रम असू दे त्यांच्याशिवाय पूर्ण होत नाही अशा बिपिन भाऊ पाटले। आज इथे आपण आता एक छोटे खाणी आता आपला स्वागत समारंभाचा आपण कार्यक्रम इथे सांगताच्या दिशेने आपण चाललेलो आहोत तरी चूक भुलीने इथे उपस्थित मान्यवरांपैकी जर कुणाचं अनावधानाने जर
स्वागत करायचं जर झालं असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि शब्द सुमनांनी आपलं सर्वांचं इथे उपस्थित राहिल्याबद्दल स्वागत करतो. तसेच आजच्या या कार्यक्रमाला लागलेले सन्मानमूर्ती मान्यवर त्यापैकी मान्य श्री सौभाग्य मलिक सौ वर्षा सौभाग्य मलिक आज यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्या प्रित्यर्थ आपण इथे एक छोटे खाणी कार्यक्रमासाठी एक आपण केक आणलेला आहे. तो केक कापणार आहोत आणि त्यानंतर आपण आपल्या खेळाला सुरुवात करणार आहोत. वेळ खूप चाललेला आहे तरी पण आपण आता हा कार्यक्रम करणार आहोत. त्यांना येणारं आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं उज्ज्वल यशाचं मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार आहो आणि उत्तम आरोग्य लाभणार आरोग्यदायी लाभो हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया आणि असंच उत्तरोत्तर सहकार्य आम्हाला मिळत राहू द्या ही आपण आम्ही अपेक्षा ठेवत राहू. आणि असंच वाढदिवस आणि असेच लग्नाचे वाढदिवस सोसायटीमार्फत साजरे केले जावं तुमचे यासाठी तुम्ही दायित्व स्वीकारावं ही आमची तुमच्याकडे अपेक्षा आहे. आणि आपण आता केक कापण्याचा कार्यक्रम पार पाडणार आहोत. चला बार बार दिन ए आए बार बार दिन ए आए तुम जियो हजारो साल ए मेरी है आरजू. हैप्पी एनिवर्सरी टू यू हैप्पी एनिवर्सरी टू यू हैप्पी एनिवर्सरी टू यू मलिक भाई हैप्पी एनिवर्सरी टू यू. ठीक है धन्यवाद. आता 14 प्लस का आता काही क्षणाचा क्षणातच आपले 40 प्लसची जी मॅच आहे सामना जो आहे हा सामना खेळला जाणार आहे. तरी परत एकदा मी आपल्या सर्वांना विनंती करत आहे की चूक भूलने आपल्यापैकी कुणाचं जर कुणाला जर सन्मानित करायचं राहून गेलं असेल तर आम्ही अजून आपलं एक सन्मान आहे एक सन्मान राहिलेला आहे मान्य श्री रोशन म्हात्रे की जे आपण आज लाईव्ह पाहत आहोत समर्थ लाईव्ह याच्यामार्फत आपण यूट्यूबवरती संपूर्ण हा समारंभ सोहळा लाईव्हच्या स्वरूपात पाहत आहोत असे आपले लाईव्ह समर्थचे चालक मालक श्री रोशन म्हात्रे यांना सुद्धा सन्मानित केलं जात आहे. आमच्या मंडळाचे सदस्य श्री अक्षय डोंगळे त्यांना सन्मानित करत आहेत कारण आज घर बसल्यासुद्धा सुविधा प्राप्त होतात आणि त्या सुविधाच्या वायरींना छेडण्याचं जे काम आहे हे छेडण्याचं काम माननीय श्री रोशन म्हात्रे करत आहेत. 165 देशांमध्ये लाईव्ह दाखवण्याचं कार्य ते करत आहेत. तरी आपण सर्वजण इथे वेळात श्री समर्थ लाईव्ह चॅनल हा आणि सबस्क्राईब करा शेअर करा. ठीक आहे तरी उपस्थित सर्वांना आता विनंती आहे की आपला जे काय आता 14 प्लसची हा ठीक आहे 14 प्लसची आपण मॅच खेळणार आहोत तरी सर्वांनी तयारी करायची आहे.